मुलांनो, मी तुम्हाला सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचे एमसीक्यूज 2 पेजेस पाठवले होते, बरोबर? तर आणखी पुढचेही पेजेस पाठवतो. आता याच्यावर चर्चा करायची आहे आपल्याला. तुम्ही प्रश्न ते लिहून काढले असतील, नसेल तर ते लिहून काढा किंवा मी सांगतो तसं वाचून दाखवतोच तुम्हाला एक एक प्रश्न, त्याचं उत्तर कशा पद्धतीनं द्यायचं, किंवा मी जी PDF फाईल पाठवलेली आहे ती मोबाईलची तुम्ही झेरॉक्स पण काढू शकता, झेरॉक्स सेंटरवर जाऊन कम्प्युटरला जोडून काढता येते तशी. ठीक आहे, प्रश्न आहे आपला. तर मी प्रश्न सांगतो तुम्हाला, उत्तर कोणत्या आधारावर दिलं, काय दिलं, त्याचं तुम्हाला चर्चा करायची आहे, तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही आता वाचलेलं आहे, नसेल वाचलं तर अगोदर संपूर्ण माझे ते 15 व्हिडिओ सॉलिड स्टेटचे पहा. ते सगळे झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील, चालेल. पण तुम्ही जर नुसतेच प्रश्न पाहिले तर त्याला काही अर्थ नाही, तुम्ही फक्त टिक मार्क कराल, बाजूला ठेवून द्याल. पद्धत तशी नसते. काय करायचं, आपण पूर्ण अभ्यास करायचा अगोदर, प्रश्न वाचायचा आणि उत्तर खाली पाहायच्या अगोदर उत्तर देऊन टाकायचं की मला हे उत्तर दिसलं पाहिजे खाली. त्याला म्हणतात एमसीक्यूचा अभ्यास. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1, ज्या फुल्या मारलेल्या होत्या त्या आउट ऑफ सिलेबस आहे, तुमचं ते कमी केलेला अभ्यासक्रम आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही. ठीक आहे, ए सॉलिड हॅव्हिंग नो डेफिनेट शेप इज कॉल्ड एज ए, आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड असे दोन प्रकार पाहिलेले आहेत. अर्थात अमॉर्फस आपल्याला अभ्यासक्रमातून काढलेला आहे, पण डेफिनेट शेप डेफिनेट जर असेल तर त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो आपण. आणि जिथे पार्टिकल अस्ताव्यस्त असतात, डेफिनेट अरेंजमेंट नसते, त्याला काय म्हटलं जातं, अमॉर्फस सबस्टन्स. म्हणजे नो डेफिनेट शेप, जसं प्लास्टिक आहे, विचित्र आकार होऊ शकतो, त्याचं थोडे गरम वगैरे झालं तर बदलू शकतो, पण तो सॉलिड आहे. पण अशा वेळेला त्याला काय म्हटलं जातं, अमॉर्फस सॉलिड. मग उत्तर काय देता, ए अमॉर्फस सॉलिड. दुसरा फुली, तिसरा क्रॉस आहे. आता चौथा प्रश्न पहा, सिलिकॉन इज फाउंड इन नेचर इन द फॉर्म ऑफ, बघा आपण 4 प्रकारचे सॉलिड घेतले होते, ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल अँड द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन देम. कोणते कोणते होते, आयॉनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलेंट म्हणजे नेटवर्क सॉलिड, आणि चौथा प्रकार होता मेटॅलिक सॉलिड. बरोबर आहे, प्रत्येकाच्या डेफिनेशन आपण घेतल्या होत्या. आता सिलिकॉन बघा काय आहे, सिलिकॉन याला नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलेंट सॉलिड म्हणतात. इथे सिलिकॉन 1, सिलिकॉनची व्हॅलन्सी 4 आहे, हा सिलिकॉन, हा सिलिकॉन, हा सिलिकॉन एकमेकाला असे बॉन्डिंग जोडल्या जाईल, सिलिकॉन 4-4 व्हॅलन्सी, सिलिकॉन बघा काय तयार झालं रे मुलांना, हे हा 4 हे सिलिकॉन वगैरे वगैरे या पद्धतीनं, चालेल. तर एक सिलिकॉन दुसऱ्याला, दुसऱ्या तिसऱ्याला कोव्हॅलेंट बॉन्डने जोडल्या जातात आणि असं करून याचं नेटवर्क तयार होतं. कोणाचं, कोव्हॅलेंट बॉन्डचं. म्हणून सिलिकॉनला काय म्हणायचं, मग कोव्हॅलेंट सॉलिड. याला दुसरं नाव काय आहे, नेटवर्क सॉलिड. मग आता नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलेंट सॉलिड या दोन पैकी एक ऑप्शन खाली असेल तर टिक मार्क करा. ठीक आहे, आता सिलिकॉन नेटवर्क सॉलिड, सी उत्तर बरोबर. द मेजर बाइंडिंग फोर्स ऑफ डायमंड सिलिकॉन कॉर्ड्स, हेच आहे सिलिकॉन, असंच आहे डायमंड, असंच आहे. फक्त इथे कार्बन टाकून द्या, डायमंड तयार होतो मुलांनो. कोणता सॉलिड, कोव्हॅलेंट. कोणते बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, चालेल. मग काय उत्तर देत, डायमंड असेल, सिलिकॉन असेल, कॉर्ड म्हणजे कोण माहितीये, सिलिका. कॉर्ड म्हणजे सिलिका, SiO, SiO2, सिलिका, SiO2, याला सिलिका म्हटलं जातं किंवा यालाच कॉर्ड म्हटलं जातं, ऑक्साईड ऑफ सिलिकॉन कॉर्ड. मग इथे नेटवर्क सॉलिडच आहे, मग डायमंड असेल, सिलिकॉन असेल, हा सिलिका असेल, हे सगळे कोण झाले, कोव्हॅलेंट नेचरचे स्ट्रॉंग बॉन्ड यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, मग काय कोणते फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, कोव्हॅलेंट बॉन्ड. अमॉंग सॉलिड द हायएस्ट मेल्टिंग पॉइंट इज एस्टॅब्लिश्ड बाय, 4 प्रकारच्या सॉलिड मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग मेल्टिंग पॉइंट, जर सगळ्यात हार्ड, सगळ्यात स्ट्रॉंग मेल्टिंग पॉइंट वगैरे जो असतो तो कोव्हॅलेंट सॉलिडचा असतो.
येऊन गेलेलं आहे नोट्स मध्ये. को व्हॅलेंट सॉलिड हे डायमंड वगैरे सिलिकॉन हे को व्हॅलेंट सॉलिड मध्ये सगळे बॉन्ड ब्रेक करणं एवढं सोपं नाही, कारण याला वितळायला प्रत्येक जण वेगळा करावा लागेल तुम्हाला बॉइलिंग साठी थोडक्यात, बरोबर आहे. मग को व्हॅलेंट सॉलिड त्याचं उत्तर डायमंड इट इज एक्झाम्पल ऑफ अगेन को व्हॅलेंट सॉलिड ऑर नेटवर्क सॉलिड को व्हॅलेंट सॉलिड. आठवा प्रश्न पहा, क्रिस्टल विच आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आपण मेटॅलिक सॉलिड मध्ये लिहिलेलं आहे ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन इट. आठवलं वाक्य आहे नोट्स मध्ये. जेवढे काही मेटॅलिक सॉलिड असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, अल्युमिनियम असेल, तर हे सगळे कोण झाले मग कॉपर असेल मेटल मेटॅलिक सॉलिड. प्रश्न काय होता, क्रिस्टल्स किंवा पदार्थ विच आर गुड कंडक्टर मेटॅलिक क्रिस्टल, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज मॉलिक्युलर क्रिस्टल, यातला मॉलिक्युलर क्रिस्टल सिलिकॉन कार्बाइड म्हणजे SiC, एक SiC कार्बन एक SiC कार्बन टाका हे असं नेटवर्क सॉलिड तयार होतो, तो झाला नेटवर्क किंवा कोवॅलेंट. त्यानंतर पुढचं दिला सोडियम क्लोराईड Na+Cl- आयॉनिक कंपाऊंड आहे तो आयॉनिक सॉलिड झाला. ग्रॅफाइट, ग्रॅफाइट म्हणजे कार्बन टाका ते असं हेक्झागॉनल रिंग दाखवलं होतं आपण नोट्स मध्ये शिकवताना, ते ग्रॅफाइट कार्बनचा ॲलोटॉपिक फॉर्म आहे तोही कोवॅलेंट सॉलिड आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे आईस. आईस म्हणजे कोण, वॉटर मॉलिक्युल. आता वॉटर मॉलिक्युल लिक्विड स्टेट मध्ये असतात, हायड्रोजन बॉन्डिंग ते जोडल्या जातात तेव्हा तो सॉलिड तयार होतो पहा. तर मग आईस कोण झाला, मॉलिक्युल मॉलिक्युल एकत्र आले हायड्रोजन बॉन्डिंग ने जोडले गेले म्हणून तो कोण झाला, तर आईस कोण झाला मॉलिक्युलर क्रिस्टल किंवा मॉलिक्युलर सॉलिड. म्हणजे नवव्याचं उत्तर काय झालं, डी. दहावा क्रॉस केलेला आहे कारण नॅप्थॅलिन नाही आलेलं तुमच्या अभ्यासक्रमात. म्हणून अकरावा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलेंट क्रिस्टल सॉलिड. पुन्हा तेच कोण, सिलिकॉन आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ मेटॅलिक क्रिस्टल, यातला मेटल पहा कार्बन नाही सिलिकॉन हे मेटलॉइड आहे. AgCl हा आयॉनिक सॉलिड होईल, W म्हणजे कोण, टंगस्टन फुल फॉर्म, तर W हे मेटल आहे, डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आहे. उत्तर काय होईल मग, W म्हणजे टंगस्टन. ZnS झिंक सल्फाइड इट इज ए Zn++ S- म्हणजे कोण, आयॉनिक. लिहून टाकायचं आयॉनिक क्रिस्टल. ग्रॅफाइट इज यूज्ड एज ए लुब्रिकंट फॉर, लुब्रिकंटचा अर्थ काय होतो की दोन पार्ट मध्ये फ्रिक्शन होऊ नये म्हणून वापरण्यात येणारा पदार्थ याला लुब्रिकंट म्हणण्यात येत असत. जसं ग्रीस वगैरे आपण टाकतो आहे दोन पार्ट मध्ये घर्षण होऊ नये म्हणून, किंवा मोटरसायकल वगैरे मोठे मोठे इंजिन असतात त्याच्यात आपण ऑइलचा वापर करतो कशासाठी, ते फ्रिक्शन होऊ नये मेटलचं घासू नये एकमेकाला म्हणून. तर काय प्रश्न होता आपला, ग्रॅफाइट इज यूज एज ए लुब्रिकंट, कशासाठी वापरतात लुब्रिकंट, टू रिड्यूस द फ्रिक्शन. पहावर आहे का उत्तर, आहे. ऑक्सिडाइजिंग ऍक्शन रिड्युसिंग फ्रिक्शन, बरोबर आहे. फ्रिक्शन म्हणजे घर्षण कमी करणे, बी उत्तर बरोबर आहे. रिड्युसिंग एजंट नाही ना, बरोबर आहे बी आन्सर सेकंड बी, रिड्युसिंग फ्रिक्शन, फ्रिक्शन कमी करणे. फुलिरिन हे आपल्याला नाहीये. पंधरावा आता सोळावा पहा, ग्लास हे अमॉर्फस सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडचं वैशिष्ट्य काय, डेफिनेट स्ट्रक्चर याला नसतं, पार्टिकलला डेफिनेट अरेंजमेंट नसते, याला शार्प मेल्टिंग पॉइंट राहत नाही, मेल्टिंग पॉइंट त्यांचा एका विशिष्ट रेंज मध्ये धीस टू धीस ते होतं, खऱ्या अर्थाने हे सॉलिडच नसतात, त्यांचे बरेचसे गुणधर्म लिक्विड सोबत मॅच होत असतात आणि म्हणून यांना सुपरकूल्ड लिक्विड पण म्हणण्यात येतं. विशेषतः ग्लासला काचेचे सगळे लक्षणं जरी ते दिसताना आपल्याला सॉलिड दिसत असेल तरी देखील त्याचे इतर गुणधर्म लिक्विड सोबत मॅच होतात, पण त्याला कोणी कोणी सुडो लिक्विड किंवा सुपर कूल्ड लिक्विड अतिशय थंड झालेला लिक्विड असं नाव देतात. सुडो सॉलिड, सुडो म्हणजे काय, भासमान दिसायला सॉलिड, गुणधर्म लिक्विडचे म्हणून सुडो सॉलिड म्हणतात किंवा त्याला सुपर कूल्ड लिक्विड असंही म्हणतात, ठीक आहे. आणि तो कोण आहे, अमॉर्फस सॉलिड. पहा बरं असे काही शब्द आहेत का, ओके सुपर कूल्ड लिक्विड सुडो लिक्विड काही चालेल, ए उत्तर. 17
विच वन ऑफ द फॉलोइंग इट इज ए सुडो सॉलिड आता सांगितलं काय ग्लास आता पुढचं पेज पहा द थ्री डायमेन्शनल ग्राफ ऑफ लॅटिस पॉइंट विच सेट द पॅटर्न फॉर द होल लॅटिस इज कॉल्ड अगदी सोपी डेफिनेशन आपण जी डेफिनेशन घेतलीस ती स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट म्हणजे कोण युनिट सेल तेच म्हटलं त्यांनी थ्री डायमेन्शनल ग्राफ लॅटिस पॉइंटचा वाढत वाढत गेला क्रिस्टल तयार झाला म्हणजे याला काय म्हणतो आपण युनिट सेल मग लिहा उत्तर सी युनिट सेल आता तुम्हाला 19 प्रश्नामध्ये पहा ऍक्च्युली तुम्हाला हे डायमेन्शन जे दिलेले आहेत मी पॅरामीटर्स हे त्यांनी नवीन पुस्तकामध्ये दिलेले पण मी तुम्हाला शिकवले नोट्स मध्ये लिहून पण दिले जस्ट बघूया आपण विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट एक्सियल डिस्टन्सेस अँड एक्सियल अँगल फॉर रोम्बोहेड्रल सगळ्यात शेवटचा घेतला होता आपण 14वा प्रकार कोणता होता रोम्बोहेड्रल म्हणजे तो एक क्रिस्टल दाखवला होता मी तुम्हाला मग ए इक्वल टू बी इक्वल टू सी त्यानंतर अल्फा बीटा गॅमा नॉट इक्वल टू 90 degrees हे जे तुमचे याला पॅरामीटर्स म्हटलं होतं आपण युनिट सेलचे पॅरामीटर जर हे असतील तर त्याला आपण रोम्बोहेड्रल असं म्हटलं होतं चालेल पाम हे ऑप्शन आहे का रोम्बोहेड्रल आहे ए आन्सर बरोबर इन एचसीपी एचसीपीचं लॉंग फॉर हेक्झॅगोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट द नंबर ऑफ नियरेस्ट नेबरर्स आर यालाच आपण काय म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर कोणताही स्पेअर मधला की ज्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये शेजारचे किती ऍटम जोडलेले आहेत त्याला काय म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर तो एचसीपी मध्ये आणि सीसीपी मध्ये पण एचसीपीचा लॉंग फॉर हेक्झॅगोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट थ्री डायमेन्शन मधली आणि हे क्यूबिक क्लोज पॅकिंग बरोबर या दोन्ही ठिकाणी आपला कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 12 असतो आणि सिंपल क्यूबिक सेल जर आपण बघितलं थ्री डायमेन्शनल आपले तर तिथे किती असतो तो शेजारचे चार वरचा एक खालचा एक म्हणजे 6 कुठे सिंपल मध्ये अर्थात 21 नंबरचा पहा क्लोज पॅकिंग इज मॅक्झिमम इन द क्रिस्टल ऑफ आपण ओपन स्पेस कोणत्या ठिकाणी किती आहे याचा विचार केला होता काहींचे फॉर्म्युले पण आपण शोधून काढले तर ओपन स्पेस आणि पॅकिंग इफिशियन्सी तर पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय इट इज द पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल म्हणजे कोण पॅकिंग इफिशियन्सी आता ही त्यांनी तेच विचारलं तुम्हाला क्लोज पॅकिंग मॅक्झिमम सगळ्यात जास्त किती भरतं ते माहितीये का 74% आहे 68% आहे आणि एक पॅकिंग आहे 52.6 or 4% थोडक्यात चालेल 4 or 6% दरम्यान आहे तर हे जे पर्सेंटेज आहे हे झालं पॅकिंग इफिशियन्सी म्हटलं आपण याला बरोबर आहे तर मग आता सगळ्यात जास्त पॅकिंग कुठे आहे माहितीये ना आपल्याला कुठे आहे ती ही आली 74% पावर कुठे असते ती ही असते फेस सेंटर्ड क्युबिक सेल आणि ही असते बॉडी सेंटर्ड मध्ये आणि ही असते सिंपल क्युबिक मध्ये हे पाठच करून ठेवायचं मग फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये 74 हे झालं मॅक्झिमम ठीक आहे पावर काय उत्तर देत प्रश्न कोणता होता आपला क्लोज पॅकिंग इज मॅक्झिमम इन फेस सेंटर्ड चालेल ओके 22वा प्रश्न प्रश्न चुकीचा आहे एक्स ची किंमतही दिलेली नाहीये काय एक्स कशाला म्हणायचं ते सोडा पिक्चर 23 द नंबर ऑफ ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स कंटेन इन वन प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल प्रिमिटिव्ह म्हणजे कोण सिंपल क्युबिक सेल त्याची व्याख्या काय केली होती आपण इफ द पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ऍट द कॉर्नर ऑफ द युनिट सेल कॉल्ड एज ए प्रिमिटिव्ह मग क्युबिक सेल फक्त कॉर्नरला आहेत 8 पार्टिकल नाही का मग नंबर ऑफ ऍटम ऑर मॉलिक्युल एका प्रिमिटिव्ह सेल मध्ये 8 पार्टिकल तुम्हाला दिसतील थोडक्यात असे नाही का हे 1 2 हे 3 हे 4 आणि हे खालचे पुन्हा बरोबर आहे की नाही हे तिकडचे आणि हे जोडल्यावर आपली क्लोज क्युबिक युनिट सेल तयार होत असते पण
एक एक पार्टिकल यातला किती सेल मध्ये कॉन्ट्रीब्यूट होतो काढलेला आहे आपण काढलेला आहे ना किती आठ कॉर्नर मग इथे 1/8 इथे 1/8 इथे 1/8 इथे 1/8 इथे 1/8 1/8 1/8 1/8 मग 1/8 आणि 8 कॉर्नर म्हणजे किती पार्टिकल झाले एक बॉडी सेंटर असेल तर किती झाले हा एकन मधला एक म्हणजे किती दोन आणि फेस सेंटर असेल तर कॉर्नरचा एकन साइडचा अर्धा अर्धा सहा साइड आहेत म्हणजे तीन होतील ते मग तर पाटच करून टाकेल आपण ते सिंपल असेल ते एक पार्टिकल बॉडी सेंटर्ड असेल तर दोन आणि फेस सेंटर्ड असेल तर चार पार्टिकल पासून ती युनिट सेल तयार होत असते मग काय उत्तर लिहिता मुलांना द नंबर ऑफ एटम्स और मॉलिक्यूल कंटेन इन वन प्रिमिटिव युनिट सेल प्रिमिटिव म्हणजे सिंपल ठीक आहे एकच पार्टिकल इफ द नंबर ऑफ एटम्स पर युनिट सेल इन ए क्रिस्टल इज टू दोन पार्टिकल पासून युनिट सेल म्हणजे ती कोणती बॉडी सेंटर्ड बीसीसी बघा उत्तर बॉडी सेंटर्ड ओके 25 पहा आणि जर ते जर चार म्हटलं असतं तर एफसीसी 25 नंबरचा प्रश्न इन ए क्लोज पॅक अरे म्हणजे अरेंजमेंट ठीक आहे इन ए क्लोज पॅक अरेंजमेंट ऑफ एन स्क्वेअर द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल्स आर हा हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बाबा याच्यावरच प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते अगदी शेवटच्या पॉइंट मध्ये सांगितलं होतं मी की हेक्झागोनल क्लोजली पॅक अरेंजमेंट क्यूबिक क्लोज पॅकिंग हे एवढे जर असेल या दोन्ही ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 12 हे पाठ करायचं शेजारी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहे त्याची संख्या हा झाला कोऑर्डिनेशन नंबर आता एन नंबर ऑफ पार्टिकल्स असेल मुलांना तर चार पार्टिकलच्या मधला स्पेस ट्वाइस एन नंबर टेट्राहाइड्रल टेट्राहाइड्रल ओपन स्पेस किंवा याला व्हाइड स्पेस व्हीओआयडी व्हाइड स्पेस असंही म्हणतात आणि एन नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओपन स्पेस असं म्हटल्या जातं म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकल असेल आणि ती अरेंजमेंट आहे पूर्ण असे हजार पार्टिकल असतील तर हजार ऑक्टाहेड्रल ओपन स्पेस तयार होतील आणि 2000 त्याच्यात ओपन स्पेस कोणाचे तयार होतील कोणत्या आकाराचे टेट्राहेड्रलचे असा त्याचा अर्थ होतो आपण एन टॉईस एन घेतलं आता उत्तर काय देतो मुलांना याचं इन द नंबर ऑफ ऐटम ओके 25 नंबरचा प्रश्न इन ए क्लोज पॅक अरेंजमेंट ऑफ एन स्क्वेअर द नंबर ऑफ टेट्राहेड्रल किती टॉईसियन आणि ऑक्टाहेड्रल विचारलं असतं तर एन म्हटलं असतं आपण पण टॉईसियन उत्तर द एम्प्टी स्पेस बिटवीन द शेअर्ड बॉल्स अँड हॅलो बॉल्स एज शोन इन द डायग्राम इज कॉल्ड आठवतं का खालचे तीन पार्ट आहेत आणि वरचे तीन आहे तीन आणि तीन किती झाले सहा म्हणजे तीन असे टाकले याला ऑक्टाहेड्रल ओपन स्पेस म्हणतो एक मिनिट पुन्हा दाखवतो तुम्हाला टेट्राहेड्रल म्हणजे कसा मुलांना पहा हे एबी टाइप ऑफ टू डायमेन्शनल अरेंजमेंट हे झालं खालचं लेअर आता याच्या या डिप्रेशन मध्ये मी हा मधला पार्टिकल ठेवला बरोबर आहे की नाही मग आता हा जो ओपन हा त्रिकोण दिसतो बघा याच्या मधात हा त्रिकोण आणि मी याच्यावर हा एक पार्टिकल जर ठेवला तर हा जो ओपन स्पेस तयार होतो मधला चार पार्टिकलच्या मधला बरोबर आहे हा त्रिकोण दिसतो मधला ओपन आणि आता याच्या हे पहिलं लेअर आणि दुसरा लेअर याच्या डिप्रेशन मध्ये हा बरोबर आहे मग हा चार पार्टिकल मध्ये आज जो मधला आतला जो पार्ट स्पेस आहे त्याला काय म्हणायचं टेट्राहेड्रल ओपन स्पेस हे किती असतात एन पार्टिकल असेल तर ट्वाइस एन याच्यावरून नका विचार करू पूर्ण याचा आणि आता एक आणखी ओपन स्पेस तयार होऊ शकतो तो म्हणजे पहा कोणता की हे एक लेअर आणि पुन्हा डिप्रेशन मध्ये त्याचं असं जर मी टाकलं तर काय होईल पहा बरं आता खालचे तीन पार्टिकल वरचे तीन पार्टिकल आता पहा याच्यात जो ओपन स्पेस तयार होतो हा असा लिहिला दाखवला तरी चालेल हे ए बी टाइप ऑफ लेअर झालं मग या सहा पार्टिकलच्या मधला याला ऑक्टाहेड्रल ओपन स्पेस म्हणायचं चालेल असं लिहिलं दाखवलं चालेल हे पहा हे तेच आहे सारखे सारखे लेअर
पण हे ए ए बी ए बी टाइप ऑफ ए लेयर हे पण ए बी ए बी टाइप ऑफ बी लेयर तयार झालं बरोबर आहे तर या सहा पार्टिकल मधला ओपन स्पेस याला काय म्हणायचं मग ऑक्टाहेड्रल ठीक आहे मग आता तुम्हाला त्यांनी पहा काय एक चित्र दिलेलं आहे खालची एक असं दाखवलेलं आहे हॅलो बॉल आणि त्याच्यावर तीन पुन्हा असे ठेवले मग आता हे असं त्यांनी चित्र दाखवलं तुम्हाला मग याच्यामधला ओपन स्पेस कोणता म्हणायचं ऑक्टाहेड्रल ठीक आहे पुढे उत्तर लिहिलं ऑक्टाहेड्रल आता प्रश्न क्रमांक 27 पहा एक्झाम्पल ऑफ युनिट सेल विथ द क्रिस्टोलोग्राफिक डायमेन्शन ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी बरोबर आहे त्यानंतर अल्फा इक्वल टू बीटा आणि हा 90 डिग्री बीटा इज नॉट इक्वल टू मोनोक्लिनिक वर गेलेलं असतं बरोबर एक अँगल तुमचा नसतो बाकी ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी ए वेगळा बी वेगळा सी वेगळा तुम्ही बघा आपले व्हिडिओ बघून घ्या ए बी सी तिन्ही वेगवेगळे आहे दोन अँगल मात्र तुमचे 90 चेन एक जो असतो की नाही तर समजा आपलं कपाट हे कपाट आहे असं ए बी सी वेगवेगळे अँगल पण हे कपाट मी तिरप केलं वर केलं आता तिरप आता काय होईल हा अँगल जो असतो हा बीटा वाढला खालचा कमी झाला म्हणजे नॉट इक्वल टू 90 याला काय म्हणायचं मोनोक्लिनिक ठीक आहे तर 27 28 नंबरचा प्रश्न पहा द टोटल नंबर ऑफ लॅटिस अरेंजमेंट इन द डिफरंट क्रिस्टल इज आता पाहिजे टोटल नंबर ऑफ लॅटिस अरेंजमेंट इन डिफरंट क्रिस्टल सिस्टम इज आता खरं मुख्य प्रकार आपले 7 आहेत आणि सब प्रकार जर आपण त्यातले पकडले ते एकूण किती झाले होते 14 लॅटिस झाले होते नाही का 14 क्रिस्टल लॅटिस तयार झाले होते ज्याला काय नाव दिलं होतं आपण ब्रॅविस लॅटायसे आता हा प्रश्न थोडा संदिग्ध झाला द टोटल नंबर ऑफ लॅटिस अरेंजमेंट इन द डिफरंट क्रिस्टल सिस्टीम इज ओरिजिनली 7 आहे आणि बाकीचे उपप्रकार पकडून 14 झाले मग आता 7 आणि 14 दोन्ही उत्तर दिलेले आहेत ए बी पण दिलेले आहे डी पण दिलेलं आहे असं होणार नाही मग याच्यासाठी आपण काय करूया डी ला थोडस करेक्ट करून घ्या 15 लिहा तिथे लिहिलं आता तुमचं एकच उत्तर बरोबर राहील काय 7 म्हणजे हा संदिग्ध प्रश्न झाला थोडक्यात चालेल मग आता 15 केल्यामुळे एकच उत्तर बरोबर आहे 7 मुख्य प्रकार आहे आणि एकूण किती होतात 14 होतात 29 नंबर पहा टेट्राहेड्रल क्रिस्टल सिस्टीम हॅज फॉलोइंग युनिट सेल टेट्रागोनल म्हटलं टेट्रागोनल म्हणजे कोण ए इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी बट अल्फा बीटा गॅमा इक्वल टू 90 डिग्री बरोबर आहे ए इक्वल टू बी ए बी सारखाच आहे पण सी वेगळा आहे ए इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी बट अल्फा बीटा गॅमा अँगल आर 90 डिग्री पहा बरे उत्तर करेक्ट बी आन्सर आहे अर्थात हे डायमेन्शन काही तुम्ही पाठ करत बसू नका पण नीट मध्ये सांगता येते एखाद्या वेळेला चालेल मोनोक्लिनिक मध्ये काय झालेलं असतं आता सांगितलं मी तुम्हाला मोनोक्लिनिक एक बाजू त्याची वर गेलेली असते ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी दोन अँगल अल्फा गॅमा हे तुमचे 90 चे असतात पण बीटा मात्र नॉट इक्वल टू 90 म्हणजे ए उत्तर तुमचं बरोबर आहे तर व्हिडिओची लांबी विनाकारण वाढेल इथे आपण आता हे पुरे करूया आणि पुढचे प्रश्न आपण पुढच्या तासाला घेऊया प्रश्न लिहून काढलेले नसतील तर लिहून काढा तुमच्या नोट्स मध्ये असे किंवा याचे झेरॉक्स काढले तरी चालतील ठीक आहे ओके बाय